रायगड येथील इरशाळवाडी येथे जी दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये सर्वात आधी या स्पॉटवर पोहोचले होते ते रायगड जिल्ह्याचे SP घरगे सर, माझ्याबरोबर ते आहेत आज। सर, सर्वात आधी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलेला होतात, आज अधिवेशनामध्ये देखील कौतुक झालं, प्रशासन खूप चांगलं काम करते, तुम्ही सगळ्यात आधी पोहोचलेला होता तिथे आणि त्यानंतर दोन मंत्री देखील पोहोचले। ज्यावेळेस तुम्ही तिथे पोहोचलात, काय स्थिती तुम्ही तिथे अनुभवली, काय पाहिलं नेमकं? खरं तर त्या रात्री म्हणजे एकतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धोधो पाऊस आणि अंधार अशा परिस्थितीमध्ये वरती जाणंसुद्धा अत्यंत कठीण होतं। मोबाईलच्या उजेडामध्ये वरती आम्ही पोहोचलो। वरती गेल्यानंतर काही जे लोक भीतीनं आजूबाजूला आलेले होते ते घाबरून गेलेले होते, त्या लोकांना धीर देऊन त्या लोकांना व्यवस्थितरित्या सुरक्षितरित्या खाली आणण्याचं काम चालू होतं। आणि वरती इतका अंधार होता की म्हणजे वरती बिलकुलच काही दिसत नव्हतं, नेमकं गाव कुठं आहे आणि नेमकं दरड कुठं कोसळलेली आहे। आणि जेव्हा त्या ठिकाणी जे लोक म्हणजे आमचे अधिकारी वगैरे वरती पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे सुद्धा मोठमोठ्यानं आवाज होत होता, म्हणजे काही म्हणजे काय की इवन नंतरसुद्धा दगड खाली येत होते, त्यामुळं रात्री तिथं गेल्यानंतर मोठ्या पावसामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये काय की बचाव कार्य सुरू करणं बिलकुलच शक्य नव्हतं। परंतु जे बेदरलेली माणसं होती जी तिथून वाचून बाजूबाजूला आलेली होती त्या लोकांना सुरक्षित स्थळी आणणं, त्यातल्या काही लोकांना समजा जखमी होतं त्यांना आणणं, अशा परिस्थितीमध्ये ते जिकिरीचं होतं आणि त्यांना पहिल्यांदा जे आहे तर ते खाली पाठवण्याचं काम केलं। ज्यावेळेस तुम्ही तिथे पोहोचलात हे सगळी दृश्य पाहत होतात, काही आवाज वगैरे देखील त्या ठिकाणी येत होते, एक तर मध्यरात्र होती, अशा वेळेस यंत्रणांशी कसा संपर्क केलात आणि कसं हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन पुढे सुरू झालं? खरं तर NDRF जे आहे तर ते साधारणतः सकाळी पोहोचणं अपेक्षित होतं, त्यामुळे आम्ही लोकल या ठिकाणी या भागामध्ये असणारी जी काही बचाव पथकं आहेत त्यामध्ये गुरु साठिलकर यांचं पथक आहे, यशवंती पथक आहे, सह्याद्री पथक आहेत, अशा पथकांना आम्ही आमंत्रित केलं होतं। आणि विशेष सांगायचं म्हणजे ही जी पथकं आहेत ती साधारणतः 2 वाजेपर्यंतच किंवा त्याच्या आधी काही पथकं या ठिकाणी पोहोचलेली होती, त्यामुळं खरंच म्हणजे रात्री मध्यरात्री बरंचसं काम जे आहे ते या पथकांच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं। कारण 2-4 लोकांना जे आम्ही याच्यातून म्हणजे त्यांना झोडी करून किंवा स्ट्रेचरहून खाली आणण्याचं काम या पथकांनी केलं, धोधो पाऊस आणि चालता येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये यांना आणलं आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं होतं। अगदी तातडीने तुम्ही वर पोहोचलात या सगळ्यानंतर, त्यानंतर मंत्री आले, 2 मिनिस्टर आल्यानंतर देखील रेस्क्यू ऑपरेशन पुढे कसं पुढे अजून वाढलं आणि त्याच्यानंतरची काय स्थिती झाली? खरं तर म्हणजे जसं सांगितलं की रात्र एवढी होती आणि सगळ्यात मोठं चॅलेंज जे होतं ते अंधाराचं होतं आणि अशा अंधारामध्ये ॲक्च्युअल जे म्हणजे तिथं खोदाई आणि ते करणं शक्य नव्हतं। परंतु जे कोणी समजा आवाज देत आहेत काय होत आहेत तर त्यांना तिथून हलवणं हेच महत्त्वाचं होतं। आणि त्याचबरोबर कम्युनिकेशन करून जेवढे पण यंत्रणा आहेत वेगवेगळ्या यंत्रणांना कॉल करून त्यांना कोऑर्डिनेट करणं आणि त्यांना नेमकं तिथं घडलं आहे काय, कारण खरं वास्तविक म्हणजे काय की तिथं गेल्यानंतर म्हणजे नेमकं गाव किती होतं, तिथं घरं किती होती, तिथं माणसं किती होती, ह्या सगळ्या गोष्टींचा तो अंदाज लावता लावता म्हणजे काय की वरती काहीच तो येत नव्हतं। त्यामुळे या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत, जिल्हा परिषद असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, डॉक्टर्स आहेत, ॲम्ब्युलन्सेस बोलवणं आहे आणि हे सगळं कोऑर्डिनेशन करण्याचं पण काम वरती, एकतर काय की मोबाईल्स ऑपरेट होत नव्हतं, ह्या सगळे चॅलेंजेस पहिल्या रात्री फारच होते म्हणजे मोबाईलच्या प्रकाशामध्ये त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो। आता हे रेस्क्यू ऑपरेशनचा दुसरा दिवस आहे, प्रचंड पाऊस कोसळतो, आम्ही देखील वर साधारणतः 5 ते 7 तास वर काढलेले आहेत। आज काय मोठं चॅलेंज आहे, आतापर्यंत किती मृतदेह हाती लागलेले आहेत आणि किती लोक अजूनही अडकल्याची शक्यता आहे काय एकूण? आपण बघितलं असेल की आज दुसरा दिवस आहे आणि काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी म्हणजे काय की थोडासा म्हणजे एक स्मेल पण आहे की जे आता जे बचाव कार्य करता आहेत तर त्यांना ते थोडासा एक चॅलेंज आहे। दुसरं आहे की त्या ठिकाणी म्हणजे मच्छरचा पण प्रादुर्भाव आहे, आम्ही आता जे इवन जे पोलीस वगैरे वरती होते त्यांना आम्ही ओडोमॉसच्या क्रीम्स दिल्या की तो पण एक हे होता चॅलेंज होता।
आणि आणखी आहे की आज पण आपण बघितलं की पाऊस उघडत नाही आहे, म्हणजे कंटिन्युअसली पाऊस आहे आणि ज्या काही एजन्सीज काम करतायत, जे व्हॉलेंटियर्स काम करतायत, तर त्यांना ते चॅलेंजेस आहेत. आतापर्यंत म्हणजे जे पण काही म्हणजे डेड बॉडीज ही झाल्या आणि काही आता आणखी पण काही अनट्रेसेबल लोक आहेत, आता जे अनट्रेसेबल लोक आहेत त्यांना आम्ही आमचे जे सायबर टीम आहे त्यांच्या माध्यमातून आता ह्या जे अनट्रेसेबल लोक आहेत त्यांच्यापैकी काही लोकांचे मोबाईल नंबर्स आम्हाला मिळालेले आहेत, तर त्या मोबाईलवरून आपण त्यांना ट्रेस करायचा प्रयत्न करतो की त्यांचं लास्ट लोकेशन कुठं होतं आणि त्या माध्यमातून आपण एक म्हणजे त्या लॉजिकल एंडला जाण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटी काय की गावामधली जी मूळ जी लोकसंख्या आहे 228, तर ती टोटल जी आहे तर ती आपण एकंदरीत काय की त्याची हे करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सर अजून तरी साधारणतः किती लोक मिसिंग आहेत असा काही अंदाज आलेला आहे का, किती लोक आतापर्यंत मिसिंग असतील? साधारणतः 83 लोक जे आहेत हे अजून म्हणजे मिसिंग आहेत, अनट्रेसेबल आहेत आणि त्यामध्ये म्हणजे मुलं आहेत, महिला आहेत आणि माणसं पण आहेत. तर त्यांचा म्हणजे त्यांचा शोध घेणं आणि म्हणजे त्यांचा इव्हन म्हणजे आपण काय की जे मोबाईलवरून पण आम्ही त्यांना ट्रेस करण्याचा प्रयत्न करतो आहे, किंवा काही लोक कालपर्यंत होतं की गावाला गेलेले आहेत, भात लागणीला गेलेले आहेत, मग त्यांचा पण आपण हे करतो आहोत. तर या पद्धतीनं किंवा जे आता आपल्याकडं म्हणजे ह्याच्यामध्ये कॅम्पमध्ये लोक आहेत तर त्यांच्या माध्यमातून पण आपण त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतो आहोत. खरं तर या सगळ्या प्रचंड मोठ्या दुर्घटनेमध्ये सर्वात आधी या ठिकाणी सोमनाथ गारगे सर पोहोचलेले होते. मध्यरात्र होती, प्रचंड अंधार होता, प्रचंड पाऊस पडत होता, यंत्रणांशी संपर्क करायचा होता आणि अशामध्ये स्वतः SP हा प्रचंड डोंगर चढून गेले आणि त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालं. पहिले अधिकारी त्या ठिकाणी मोठे पोहोचलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचं देखील कौतुक जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि अजूनही खूप मोठे चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या ज्या आहेत, वेगवेगळ्या आयडियाज ज्या आहेत ते पोलीस लावत आहेत आणि या सगळ्या साधारणतः 83 लोकांना शोधण्याचं एक मोठं काम पोलिसांसमोर आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रेस करण्यासाठी यंत्रणा ज्या आहेत त्या देखील रायगड पोलिसांनी या ठिकाणी उभारल्यात, असं माहिती या ठिकाणी गारगे सरांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसा, प्रशांत बडे, ABP माझा, रिशाळवाडी, रायगड. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.